वॉल्वो बस मधून भेसळयुक्त खवा पकडण्यात आला. पालघर मध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावरील ही घटना आहे. मनसे कार्यकर्त्यांची ही धडक मोहीम पाहायला मिळाली. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गुजरात मधून मुंबई पुणेकडे जाणाऱ्या लक्झरी बसेस मधून अवैधपणे शेकडो किलो बनावट भेसळयुक्त खवा वाहतूक होत असल्याची बातमी पालघर मनसे कार्यकर्त्यांना मिळाली. शनिवारी मध्यरात्रीपासून पालघर मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी टोल नाक्यावर बसेसची तपासणी चालू केली असता वॉल्वो बसमधून भेसळयुक्त खवा आढळून आला. आतापर्यंत 300 टन भेसळयुक्त मावा मुंबईच्या दिशेनं येणार असल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यापैकी 4 टनच्या आसपास खवा पकडण्यात आला असून यामध्ये वाहतूक करणाऱ्या एका मॅनेजरला पकडण्यात आले. अजूनही कारवाई सुरू असून भेसळयुक्त मावा वाहतूक करण्यात मोठी टोळी सक्रिय असल्याचा संशय मनसेकडून व्यक्त करण्यात येत आहे. काल आम्हाला अशी माहिती मिळाली की आपल्या गुजरात नजीकच्या राज्यातनं गुजरातमधून मोठ्या प्रमाणात मिसळयुक्त खवा जो मिठाईसाठी वापरला जातो हा येणार आहे. आणि काल रात्रीपासून आम्ही अन्न औषध प्रशासनाच्या विभागाचे काही कर्मचारी आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे कर्मचारी आम्ही प्रत्येक वॉल्वो बसला अडवून आणि मी चेक करत होतो. तर चेक केल्यानंतर आम्हाला आढळलं की त्यांच्या गाडीमध्ये प्रत्येकाच्या गाडीमध्ये 15-20-40 किलो ह्या हिशोबाने असं 4 टनाचा माल आम्ही काल हस्तगत केला. आणि त्यांना बिल विचारलं असता त्यांच्याकडे बिलं नव्हती, एक त्याच्यावरती एक्सपायरी डेट नव्हती आणि अतिशय गलिच्छ ठिकाणी बनवलेला हा खवा आहे, त्याला वाससुद्धा येत नाही. आणि आपल्या नियमानुसार की तो पिकास खवा जो म्हणतो आपण त्याच्यापासून त्याच्यापासून मिठाई बनवलेली ही शरीरासाठी धोकादायक आहे. आणि अशा पद्धतीने ह्या मिलावटयुक्त खव्यातून महाराष्ट्रातल्या लोकांना विष देण्याचं काम इकडच्या प्रशासनानेकडून चालतं आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याने हे राजरोज धंदे चालतात. प्रत्येक सणासुदाला असा भेसळयुक्त खवा इकडे येत असतो, ह्याच्यावरती कुठलंही लक्ष नसतं. ह्याच्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेना आज आम्ही हा माल पकडून ह्याचा सरकारचा निषेध करतो की ह्याच्या पुढे तुम्ही कायद्यानुसार ह्या ज्या गाड्या अडवल्या जातात जकात नाके टोल नाके जे जकात नाके आहेत जकात नाक्याला तुम्ही ह्या गाड्या अडवून त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि ही आमची मागणी आहे. आणि ह्याच्या पुढे असा माल आम्ही परराज्यातून पुन्हा आपल्या राज्यामध्ये येऊ देणार नाही. आमच्या माहितीप्रमाणे 3 लाख टनाच्या आसपास माल हा मुंबईमध्ये येणार होता, जेणेकरून पूर्ण मुंबईमध्येच हे विष जाणार होतं, महाराष्ट्रापर्यंत विष पोचणार होतं. त्याच्यामुळे आम्ही हा प्रथमदृष्ट्या माल पकडलेला आहे. अजूनही काही माल हायवे नजीकच्या हॉटेल्स ओरा हॉटेल म्हणून एक आहे तिथे, तिकडे काल आम्ही ह्या कारवाई केल्यानंतर तिकडे काही वॉल्वो थांबल्या आणि त्यांनी माल तिथे उतरवलेला आहे आणि काही माल एकाच टेम्पोमध्ये येण्याच्या तयारीत आहे. तर आम्ही काही त्याच्यावरती लक्ष देऊन आहोत, तोही माल आम्ही पकडू. पण आमची अपील आहे, अन्न औषध प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी ह्याच्यावरती कठोर कारवाई करावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. ह्याचं असं सांगता येणार, पण ह्याची क्वालिटी बघितली असता हा अतिशय गलिच्छ जागेत म्हणजे तो गल्लोगली जो बनवला जातो अशा पद्धतीचा खवा आहे. त्याच्यामध्ये भेसळयुक्त पूर्ण खवा आहे, तो त्याला वासही येत नाही आहे आणि तेलकट पूर्ण हाताला लागणारा मटेरियल आहे ते. त्याच्यातून बनणारी मिठाई ही विषारीत मिठाई म्हणण्यात येईल.